राजकारण सुपरफास्ट मध्ये घेऊया आता राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। अखेर राजस्थान मध्ये भाजपनं भाकरी फिरवली आहे। छत्तीसगड मध्य प्रदेश नंतर भाजपनं राजस्थान मध्येही मुख्यमंत्रीपदी नवा चेहरा आणलाय। आता भजनलाल शर्मा राजस्थानचे नवे मुख्यमंत्री असतील तर अनिता भदेल आणि कैलास चौधरी हे दोन नवे उपमुख्यमंत्री असतील। ललित पाटील प्रकरणात कोणालाही माफी मिळणार नाही। ललित पाटीलला रुग्णालयातून पळवण्यात काही पोलिसांचा हात होता, त्या पोलिसांवर कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। राज्य सरकारनं आतापर्यंत ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई केलेली आहे। राज्यातील जवळपास 2000 पान टपऱ्यांवर कारवाई केलेली आहे। आता जर ही कारवाई केली नाही तर भविष्यात लहान मुलं नशेच्या विळख्यात सापडू शकतात असं फडणवीस यांनी सांगितलं। नाशिक येथील ड्रग्ज प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांचा हात असू शकतोय अशी शंका काँग्रेसचे भाई जगताप यांनी उपस्थित केली, मात्र सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली। जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करावी यासाठी राज्यातील कर्मचाऱ्यांनी विधानभवनावर मोर्चा काढला। यावेळी उद्धव यांनीही या मोर्चाला हजेरी लावली। तुम्ही तुमच्या हक्कासाठी लढत आहात, मी मुख्यमंत्री असतो तर मोर्चा काढण्याची गरज भासली नसती असं उद्धव म्हणाले। राज्य मागासवर्ग आयोगात राजीनाम्यांचं सत्र सुरूच आहे। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारलाय, त्यामुळे मराठा आरक्षणाला सहाय्यभूत ठरेल अशी माहिती राज्य मागासवर्ग आयोगाकडून मिळण्याच्या राज्य सरकारच्या प्रयत्नांना धक्का बसलाय। राज्य सरकारमध्ये सध्या कुरबुरीचं राजकारण सुरू झालंय। राज्य मागासवर्ग आयोगावर राजकीय दबाव आणला जातोय असा आरोप करून हिंमत असेल तर सगळ्या महापालिकांची चौकशी करा असं आव्हान अनिल परब यांनी सरकारला दिलंय। राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडेंचा राजीनामा देणं हे चुकीचं आहे, मात्र त्यांना विरोधकांनीच राजीनामा देण्यास भाग पाडलंय असा आरोप संजय शिरसाट यांनी केला। राज्य मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव असल्यानंच आयोगातील अनेक सदस्य आणि अध्यक्ष राजीनामा देत आहेत। आयोगात सरकारमधील काही व्यक्ती हस्तक्षेप करत असणं हे चुकीचं आहे, अंबादास दानवे यांनी हा आरोप केलाय। आनंद निरगुडेंवर कोणताही दबाव नव्हता, राजीनामा दिल्यावर निरगुडेंनीही काही याबाबत सांगितलं नाही अशी प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली। मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष आनंद निरगुडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। या प्रकरणी मागासवर्ग आयोगावर सरकारचा दबाव असून सरकारमधील काही जणांची आयोगात मध्यस्थी होत असल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केला। राज्य मागासवर्ग आयोगाचा राजीनामा दिल्यानंतर लक्ष्मण हाके यांना नोटीस बजावण्यात आले। उद्धव गटाचे प्रवक्ते असल्याचं कारण देत मागासवर्ग आयोगाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले। राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या दिशा सालियन मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे। राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत। अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखालील एसआयटी स्थापन होणार आहे। एसआयटी स्थापन होताच मलाही बोलवा, आदित्य आणि मला समोरासमोर बोलवा, दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नितेश राणे यांनी ही प्रतिक्रिया दिली। उद्धव यांना अडचणीत आणण्यासाठी शिंदे सरकारकडून खेळी खेळली जाते। मुंबई मनपाच्या माध्यमातून उद्धव यांच्यासमोर अडचणी निर्माण केल्या जात आहेत। मुंबई मनपाच्या 25 वर्षांच्या कामाचं ऑडिट केलं जाणार आहे, त्यासाठी सरकारकडून त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आलेली आहे अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली।
यवतमाळमध्ये संजय राऊतांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदींची बदनामी केल्याप्रकरणी राऊतांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। ऊस दरवाढीसाठी आंदोलन करत असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय। स्वाभिमानीच्या मागणीप्रमाणे दर देण्याचे आश्वासन वसंतदादा साखर कारखान्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पत्राद्वारे देण्यात आले। काँग्रेस खासदार धीरज साहूं विरोधात मनमाडमध्ये भाजपने आंदोलन केलेले आहे। धीरज साहूंवर कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा नागपूरमध्ये समारोप होतोय। समारोप यात्रेत शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत, मात्र नागपुरात असूनही उद्धव या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याची चर्चा आहे। नागपूर इथं सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधकांनी विधिमंडळ परिसरात जोरदार आंदोलन केलंय। आरोग्यमंत्र्यांविरोधात विरोधक आक्रमक झालेले, सरकार विरोधकांचा आवाज दाबत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय।